महापालिका निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता एक जुलै रोजी सुनावणी होणार आहे मागील तारखे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांनी राज्य सरकार साखर आयुक्त आणि औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची शेवटची संधी दिली होती औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल दोन हजार वीस मध्ये होणार होती त्यासाठी निवडणूक आयोगाने करून वॉर्डाची आरक्षणही जाहीर केले होते परंतु त्या आरक्षण सोडत आणि आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती वीस एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार यांच्याकडे त्यावर सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकार साखर आयुक्त आणि औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल केले नसल्याचे समोर आले त्यामुळे त्यांनी तिन्ही प्रतिवादींना शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यात शेवटची संधी दिली आहे आता एक जुलैला या खटल्याची सुनावणी होणार आहे